कमिटी का जो डिसीजन है वो अंतिम रहेगा, उसमें कोई बदलाव नहीं किया जाएगा, ये ध्यान में रखिए। प्रथम क्रमांक 51,000 माननीय श्री विरोध भाऊ पाशिलकर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष रोहा तालुका, इनके माध्यम से हमें दिया गया है। द्वितीय क्रमांक 25,000 रुपए कैश माननीय श्री विजय राव मोरे साहब राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश सरचिटनीस। फर्स्ट नंबर का जो ट्रॉफी हमें पुरस्कृत की गई है सौभाग्यवती सुवर्णताई सचिन रटाटे और यशवंत जी रटाटे, इनके माध्यम से अब मैच ऑन होता हुआ। गेंदबाजी मार्ग पर राजू, स्ट्राइकर एंड पर निकेश, बाएं हाथ से राउंड विकेट, पहली गेंद शॉर्ट आर्म पुल पावरफुल सक्सेसफुल, लॉन्ग ऑफ में जो फील्डर नहीं था उसी को भेदा और 4 रन के साथ अपना खाता खोलते हुए बल्लेबाज निकेश डीजे। थैंक यू डीजे, कमाल का ये शॉट, पावर पैक शॉट था ऑफ साइड पर, बल्ला देखिए काफी तेजी के साथ फ्लो आता है उनके बल्ले का। अच्छी गेंद, फिर से वही शॉट, पीछे खिलाड़ी शिवा है आई थिंक, जिन्होंने पिछले मुकाबले में कमाल की बल्लेबाजी की थी, लेकिन अच्छा फील्ड और अच्छा थ्रो लॉन्ग ऑफ पर 1 रन के साथ अपने निजी 5 के योगदान पर पहुंचे। 5 नवंबर 1981 जन्मदिन चीकू का और 5 तारीख को ही पहला एक दिवसीय मुकाबला खेला गया 1971 में लीड्स पे। निकेश पहुंचे 4 पर, राजू की गेंदबाजी, पावर प्ले का पहला ओवर, 2 खिलाड़ी लॉन्ग ऑफ में, 1 लॉन्ग ऑन पर, वी में लेफ्ट आर्म राउंड विकेट, फिर से शॉर्ट पिच गेंद गैप को ढूंढा, सुई में से धागा पिरोए, कवर और कवर पॉइंट के बीच में से गोली की रफ्तार से गेंद मैदान से बाहर जाती हुई, शानदार चौका। थैंक यू डीजे, जैसे ही चौके लगते हैं फील्डिंग सेटअप देखिए, एक बार लॉन्ग ऑफ पर, अब एक एक्स्ट्रा कवर पर, लेकिन कमाल की तेज शॉट सुशांत के बल्ले से निकलता हुआ पहला चौका, स्कोर 9 पर 9 रन। पटकी हुई गेंद लेग स्टंप से भटके तो मिलेंगे फटके, 10 पर आता हुआ टोटल, जिम लेकर ने एक इनिंग में 10 विकेट चटकाए थे और उनके वर्ल्ड रिकॉर्ड से बराबरी की अनिल कुंबले ने 1999 का, वो टेस्ट मुकाबला अगेंस्ट थी पाकिस्तान, वेन्यू था बेंगलुरु, स्कोर 10 पर बगैर किसी नुकसान, बल्लेबाजी करती हुई तलवली टीम जो कि 4 ओवर का ये खेल पहली इनिंग का। ये फुल टॉस, बाहरी किनारा लगा शॉट, थर्ड मैन पर बढ़िया फील्ड लेकिन खराब थ्रो, लगता है छोटे उम्र में कंचे कम खेले होंगे उन्होंने, इसलिए सीधी स्टंपिंग नहीं कर पाए, उनके सामने 3 स्टंप्स थे, अगर यहाँ पर रविंद्र जडेजा होते तो ये स्टंपिंग जरूर होती, लेकिन सिंगल आया, 10 रन बल्ले से 1 रन एक्स्ट्रा, टोटल स्कोर 11 पर 11-11 2011। जॉनी सबर का मैदान और 2011 में भारत ने दूसरी बार विश्व कप जीता, पहली बार जीता 1983 में और 2011 में दूसरी बार। अच्छी गेंद शॉर्ट आर्म पुल, दायरे के बाहर फील्डर तैनात, दायरे को भेद कर गेंद डीप मिड विकेट पर, सीमा पार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार डीजे और स्कोर 4। थैंक यू डीजे, कमाल की 3 शॉट्स प्रशांत हमने देखे, 3 कमाल के चौके, 1 चौका लॉन्ग ऑफ पर, 1 एक्स्ट्रा कवर पर और 1 मिड विकेट पर, इन 3 चौकों के साथ स्कोर अब बल्लेबाजी करती हुई तलवली टीम पावर प्ले में पावरफुल क्रिकेट, 15 पर आता हुआ टोटल, 15 मार्च 1877 क्रिकेट का जन्म और 15-25 ये फुल टॉस काफी तेज, बल्ले से गेंद हालांकि नहीं लगी लेकिन विकेट कीपर के पैर से गेंद लगी 22 के रूप में, इस अंतिम गेंद पर सिंगल आता हुआ, इस ओवर के प्रायोजक थे LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। 16 रन आते हुए 2 एक्स्ट्रा के खाते में 14 बल्ले से, तो सुनते एक सुमधुर गीत बजाओ, तो ऐसा गाना बजाओ जो 90s या 2000 का बीच का, और हिंदी गाने दोपहर के सत्र में बजते तो दर्शकों को मजा आएगा।
इसके बाद होने वाला मुकाबला नीडी 11 बनाम किल्ला 11। अब गेंदबाजी में परिवर्तन, साहिल आते हुए, अच्छी उछाल और उछाल से बल्लेबाज को भी बीट किया, विकेट कीपर को भी बीट किया। गेंद लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन 22 के स्वरूप में। थैंक यू डीजे। रन कैसे भी आए प्रशांत, बल्ले से आए या बगैर बल्ले से आए, रनों को आना बहुत ही जरूरी। और जिस तरह से विटामिन डी विटामिन सी छोटे बच्चे को मिलता है तो बच्चा सेहतमंद होता है, वैसे ही विटामिन आर जरूरी। फिर से पटकी हुई गेंद और फायदा उठाए भरपूर, 6 रन नो डाउट। सी एच ए बी यू के स्टैंड एंड डिलीवर चाबुक शॉट मिड विकेट के ऊपर से, 6 रन। थैंक यू। टिप टिप बरसा पानी, लेकिन यहाँ पर पानी नहीं बरस रहा, यहाँ पर चौके छक्के की बरसात। ये भी गेंद गैप में, एक टिप्पा गेंद मैदान के बाहर जाएगी ही जाएगी, रोकना नामुमकिन। दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक, गेंद रफू चक्कर मैदान के बाहर, 2 गेंदों पर 10 रन और कमाल की यहाँ पर पारी खेलते हुए निकेश डीजे। थैंक यू डीजे, कमाल के ये शॉट, 3 शॉट्स, 14 रन आए हैं 3 ही गेंदों पर साहिल के। ओवर पिच डिलीवरी, ऐसा लगा था कि गेंद बल्ले से छिटक कर गई है, लेकिन कहीं ना कहीं कैरी नहीं की विकेट कीपर के ग्लव्स में। दायरे के बाहर 5 खिलाड़ी हमें देखने को मिल रहे, 3 चौके निकेश के बल्लेबाजी में शामिल है और 1 छक्का शामिल है। हालांकि बगैर कैप पहनकर वो खेले हैं आज, इस तपती हुई धूप में मानो चौकों और छक्कों की बारिश अब मैदान पर। बाहरी किनारा, भाग्य का नहीं मिला सहारा, दूसरे अटेम्प्ट में दूसरी गेंद पर कैच, यहां पर कमाल की पारी, पूर्ण विराम डीजे। थैंक यू डीजे, बिहाइंड द स्टंप इस कैच को लिया, कैच बाय बंटी, बोल्ड बाय साहिल और निकेश ने बनाए 9 गेंदों पर 19 रन, एक कमाल की धाकड़ शुरुआत। सुशांत अब भी बल्लेबाजी पर, 5 पर वो खेल रहे हैं और अभी अभी इस रनों के महोत्सव में जुड़े हैं एक छोटे कद के खिलाड़ी सौरभ बड़े, इन एट नंबर 3। इरादे तो रोज बनते हैं, बनकर टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बुलाते हैं। क्या इस खिलाड़ी का इरादा चट्टान की तरह है। पटकी हुई गेंद, कंधे से लगी है गेंद, लेकिन शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन पर बढ़िया फील्ड। इस सिंगल के साथ इस ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे माननीय श्री रोहिदास दादा पाशिलकर, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष युवा नेता। 2 ओवर का खेल समाप्त, पहले ओवर में आए थे 16 रन, दूसरे ओवर में आए 15 रन और टोटल स्कोर बोर्ड पर अब 15.50 की करंट रन रेट के साथ ये बल्लेबाजी करती हुई टीम तलवली 2 ओवर का खेल समाप्त, 1 विकेट मैदान से बाहर जरूर गया है। थैंक यू बॉलर एंड के अंपायर नीलेश मस्कर और स्ट्राइकर एंड के अंपायर सिद्धांत मोरे। देखिए कड़ी धूप है, फिर भी कैप बगैर कैप के अंपायरिंग कर रहे हैं, छरहरे बदन के हैं लेकिन बदन में उनका लोहा है। सोनार सिद्ध करंडक 2021 को बना पाना इतना आसान नहीं है। गेंदबाजी में सचिन आते हुए, दाहिने हाथ से राउंड विकेट अंदरूनी किनारे के शॉट फाइन लेग पर, इसी भी खिलाड़ी ने कंचे नहीं खेले। 2 ऐसे मौके थे जहां पर आपको स्टंपिंग करनी थी,
तीन स्तंभ दिख ही रहे थे, यही बंटी कहते होंगे शॉर्ट फाइन लेग और शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी को कि कहीं ना कहीं चूके हैं स्टंपिंग करने में। स्कोर एक से आगे बढ़ता हुआ 32-32 ऑन बोर्ड। और इसी साल 1932 में भारत ने पहला टेस्ट मुकाबला खेला मद्रास में, पहली गेंद गिरी बॉम्बे जिमखाना पर। कमाल का यॉर्कर यार, क्रिकेट में तो इस यॉर्कर का सम्मान ही होता है, सटीक यॉर्कर। अजीत आगरकर, जहीर खान कमाल के यॉर्कर डालते थे, मिचेल जॉनसन का भी यॉर्कर, डेल स्टेन का भी यॉर्कर पता है, जसप्रीत बुमराह का कमाल का यॉर्कर। लेकिन हरभजन को 2009 में हमने देखा ऑस्ट्रेलिया के खिलाफ की एक ऑफ ब्रेक गेंदबाज भी यॉर्कर डालता है। 2007 का वो अंतिम मुकाबला था आई थिंक पाकिस्तान के खिलाफ, तब इरफान पठान ने ऐसा कहा था। ये लेग ब्रेक धीमी गति की गेंद, खेल दिया था हवा में और फॉरवर्ड लॉन्ग ऑन पर एक कमाल का कैच, और इसी के साथ दूसरा विकेट मैदान से बाहर जाता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम तलवली का। थैंक यू डीजे। कॉट बाय विशाल, बोल बाय सचिन, और आउट होने वाले बल्लेबाज सौरभ ने बनाए, सुशांत ने बनाए 5 रन। पहले आउट होने वाले बल्लेबाज बने थे निकेश, जिन्होंने 9 गेंदों का सामना किया, 19 रन बनाए। सुशांत ने 5 रन बनाए 4 गेंदों का उन्होंने सामना किया। सौरभ 2 रनों पर खेल रहे हैं। अब ऊंचे कद के एक खिलाड़ी मैदान पर, सर्वेश तेलंगे, अच्छी कैच यहां पर पकड़ते हुए विशाल, एक अच्छा जजमेंट। स्कोर 32 वहीं पर रुका हुआ है, 32 ऑन बोर्ड। इस ओवर की ये चौथी गेंद, तेज गेंद, गेंद आई 100 के स्पीड से, गेंद को भेजा 200 की स्पीड से, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का। डीजे थैंक यू। इस सिक्सर के प्रायोजक थे कुमार अनुज रटाटे। 6-7 स्कोर आगे बढ़ता हुआ 38 ऑन बोर्ड, 38 दो विकेटों के नुकसान पर। ये देखिए, इसे कहते वापसी, नहले पे दहला, ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं। पहली गेंद पर कमाल का एक छक्का देखा, तुरंत अच्छी वापसी की, गति परिवर्तन किया और अंदर की तरफ गेंद को लाया, विनीत जोशी की तरह अंदर की तरफ गेंद कटी और कोई रन नहीं। 38 ऑन बोर्ड, 38 रन स्कोर बोर्ड पर। आखिरी गेंद का खेल शेष इस तीसरे ओवर का। सचिन राइट आर्म राउंड विकेट, छोटी गेंद, शॉर्ट आर्म पुल किया था, अच्छी तरीके से टाइमिंग नहीं कर पाए। गेंद फॉरवर्ड फाइन लेग से डीप पोजीशन पर जाती हुई, वहां पर कमाल का फील्डिंग, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी तैनात था। 1 रन के साथ 30 ओवर की समाप्ति, 3 ओवर के खेल के बाद समाप्ति के बाद स्कोर 39-39 रन, 13 रन प्रति ओवर अब बल्लेबाजी करती हुई टीम तलवली। और इस तीसरे ओवर के प्रायोजक थे कुमार श्लोक नरेश रटाटे। स्कोर बोर्ड पर आए हैं 39-39 धावा, शेवट षटक शिल्लक। डीजे दो साल पहले मारी गैंग के बारे में मुझे पता चला, पता नहीं था कि मारी गैंग क्या होती है, जो कबूतरों को पालती है उसे मारी गैंग का। 39-39 साहब, तेरह रन प्रति ओवर, पारी की आखिरी ओवर। आगे आए, निकलकर खेला, क्या ये जाएगा 6, और ये कैच ड्रॉप, खराब फील्डिंग और इसी के चलते 4 रन भी। मारी गैंग का ये गाना, और ये कमाल का शॉट था, शॉट में ताकत भी थी, एलिवेशन भी मिला था, लेकिन खराब फील्डिंग और अपने निजी एक छक्के के साथ 13 रन पर खेल रहे सौरभ और टीम अब जा पहुंचे हैं 43-43 रन ऑन बोर्ड। 143 पटकी भी गेंद, बाहर की तरफ निकाला, पॉइंट पर खराब फील्डिंग शिवा द्वारा और इसी के चलते गेंद जाती हुई बैकवर्ड पॉइंट पर।
अतुल द्वारा और बैकवर्ड पॉइंट पर ये चार, इस ओवर का ये दूसरा चौका, कनेक्टिंग इंडिया। डीजे थैंक यू डीजे। छह चौके आए हैं बल्ले से, एक चौका, 22 के रूप में दो छक्के आए, तो कहीं ना कहीं आज ये बल्लेबाज बरसते हुए। ये अच्छा शॉट था, दायरे के अंदर ही गेंद गिरी है, दायरे के बाहर जस्ट फॉरवर्ड मिड विकेट पर अगर तेजी के साथ थ्रो होता तो एक ही रन होता, लेकिन दोहरा रन पूरा करते हुए। जब ये बल्लेबाज खेलते हैं सौरभ, तब खेलते नहीं बरसते हैं, और जब ये बरसते हैं तो गेंदबाज उनको आउट करने के लिए तरसते हैं, लेकिन यहां पर तरसते हुए बल्ले गेंदबाज रूपेश, तीन गेंदों पर 10 रन आए हैं। कमाल की धाकड़ बल्लेबाजी, ऐसा कहा जाता है, छोटा पैकेट बड़ा धमाका। अच्छी बल्लेबाजी सौरभ द्वारा, इनैट नंबर 3। अब जो कि डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी है उसे अंदर लाया गया है। फुल टॉस और वैसे ही देखा गैप में गेंद, कमाल का ये कवर ड्राइव, कितने रन अंपायर, 4 रन, बाहुबली शॉट्स। माननीय श्री संतोष दादा थिटे साहेब यांना विनंती आहे की आपण अतिथि मंचावर येऊन विराजमान व्हावं साहेब। कमाल की ये शॉट, विराट कोहली स्टाइल, गैप में गेंद और गेंद को भेज दिया एक्स्ट्रा कवर पर, 4 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 53। ये भी हाई शॉट, अरे ये देखो तीन तिगाड़ा काम बिगाड़ा, अरे ये भाई, ए भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी, दाएं भी नहीं बाएं भी, एक खिलाड़ी को कैच तो लेना ही था, कितनी देर हवा में गेंद थी, लेकिन तालियां बजाती हुई तलवली की ये पेंडोल में, कमाल की बल्लेबाजी सौरभ के लिए। स्कोर अब 55, 55 दिल 55। संतोष जी कोंगिले, संतोष जी कोंगिले, अपन यहाँ अपनी सुधा या व्यासपीठावर बसने की व्यवस्था के लिए संतोष जी कोंगिले। इनसाइड आउट खेलने का प्रयास, कोने पर गेंद लगी और रोपू चक्कर, 4 रन, दो फील्डरों में से दरार, गेंद हो गई फरार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार, और कमाल की पावर पैक बल्लेबाजी सौरभ ने, कितने रन बनाए। थैंक यू डीजे। पहले बल्लेबाजी करते हुए इस सेकंड राउंड में तलवली के एक धाकड़ बल्लेबाज सौरभ, इनैट नंबर 3, जिन्होंने मात्र 11 गेंदों का सामना किया, 29 रन जोड़े और कमाल की स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी की, 59 रन बनाए हैं, 60 रनों की जरूरत है बल्लेबाजी के लिए। इंदापुर टीम उतरेगी, 4 ओवर का खेल है, यानी कि लगभग हम अगर देखे तो 15 रन प्रति ओवर उनको रन बनाने होंगे। टॉस के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा निडी और किल्ला के कप्तान से कि अगर वो आए तो हमें इशारा करे, तो आइए चलते हैं इस मुकाबले में। जिन्होंने हमें पुरस्कृत किया है उन तमाम अतिथियों का नाम हमारे रूपेश जी रटाडे लेंगे, जैसे ही दूसरा सत्र शुरू होता है हमारे साथ वो जुड़ेंगे। धन्यवाद सर, या सोनार सिद्ध करंडक स्पर्धेसाठी आपल्याला रोक रक्कम रुपये 51,000 रुपये व चषक माननीय श्री विनोद भाऊ पाशीलकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तालुका यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेला आहे। तसेच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे आपल्याला लावलेलं आहे ते माननीय श्री विजयरावजी मोरे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या द्वितीय क्रमांकाचं जो चषक आपल्याला लाभलेला आहे तो महाराष्ट्र राज्य सरचिटणीस महिला राष्ट्रवादी दीपिकेताई दीपक चिपळूणकर यांच्या माध्यमातून, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये रोहिदास शेठ पाशीलकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवा नेता, जे चषक आपल्याला लाभलेलं आहे ते कुमार अनुज बनेश रटाडे या बांधवाकडून आपल्याला हे चषक लाभलेलं आहे। चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राईज 15,000 रुपये माननीय श्री जयवंतदादा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवा अध्यक्ष रोहा तालुका यांच्याकडून लाभलेलं आहे। चतुर्थ क्रमांकाचं चषक आहे ते कुमार किल्ला संघ, चला टॉस साठी या, वेळ लावू नका, इनिंग संपलेली आहे, श्लोक नरेश रटाडे यांच्याकडून लाभलेला आहे।
पांचवा क्रमांक अगला वेगला अपन क्रमांक एमआयडीसी लॉर्ड साठी मुकेश दादा भोकटे यांच्याकडून लाभलेला आहे। तसेच मालिकावीर साठी जी स्पोर्ट सायकल लाभलेली आहे ते कुमार हनिमेश हदिमणी भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले आपले मित्र, तसेच उत्कृष्ट फलंदाज साठी आपल्याला स्मार्ट वॉच देण्यात येतील ते कैलासवासी शांताराम भोकटे यांच्या माध्यमातून। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नरेश भोकटे ग्रामपंचायत सदस्य धाटव यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। तसेच उत्कृष्ट या स्पर्धेमध्ये सामनावीरचा पारितोषिक देण्यात येईल ते संकेत दादा देशमुख निडी आणि किल्ला। चला आमचे पुरस्कर्ते टॉस साठी थांबलेले आहेत, निडी आणि किल्ला, निडी आणि किल्ला संघाचा संघनायक, नाहीतर पेनल्टी दोघांनाही दिली जाईल। एक इनिंग संपलेली आहे, रायगडचा नियम आहे आपला। प्लीज जरा लवकर यायचं आहे, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील की आपण लवकर यायचं आहे, जेवढे लेट याल त्या स्पर्धेला विलंब होईल। सर सर कुणाल दळवी या आपल्या दानशूर व्यक्तींकडून दोन्ही फलंदाजांना प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल। कुणाल दळवी यांचं खूप खूप अभिनंदन। निडी आणि किल्ला कृपया तुम्हाला विनंती राहील की जेवढा आपण या स्पर्धेला विलंब लावाल तेवढं षटक आपल्याला कमी खेळवता येतील। समर्थ 11 संघाला नक्कीच विजयासाठी 60 धावांची तब्बल गरज असणार आहे। येणारे सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना निडी विरुद्ध किल्ला या दोन मातब्बर संघांमध्ये होईल आणि आमचे मातब्बर सरपंच सन्माननीय सचिन दादा रटाटे यांच्या शुभ हस्ते हा टॉस करण्यात येईल। सर्वप्रथम आपण सचिन दादांकडे वळतोय। एक अतिशय आदर्श ग्रामपंचायत म्हणून धाटाव ग्रामपंचायतीचा नामोल्लेख या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये केला जातो आणि त्याचा कार्यभार तुमच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि ह्या मुलांनी सुद्धा एक घाट घातलेला आहे की सोनार सिद्ध करंडक 2021 पहिलंच पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये प्रचंड मेहनत सिद्धांत मोरे असतील आणि मयुरेश त्यांचे सर्व सहकारी। तर काय म्हणाल सरपंच साहेब सचिनजी आपण या संपूर्ण आयोजनाबद्दल काय शुभेच्छा द्याल? सर्व आयोजकांनी व्यवस्थित केलेली आहे आणि शिस्तीचं सर्व आयोजकांनी केलेलं आहे सर्व खेळाडूंसाठी आणि सर्व येणाऱ्या लोकांचा सन्मान हा सर्वात महत्त्वाचा असतो तो हे सर्व आयोजक हे चांगल्या पद्धतीने देत आहेत, हीच खरी भूमिका आहे। खूप खूप धन्यवाद सचिनजी राठोड, एकदा जोरदार टाळे आमचे सरपंच धाटाव ग्रामपंचायत निडी आणि किल्ला दोन संघांमध्ये टॉस होणार आहे। टेल इज अ कॉल अँड हेड, काय आपला निर्णय असेल लगेच ओके बॅक टू द कॉम बॉक्स। नक्कीच धन्यवाद सर, पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका लगावल्यानंतर चौकारांनी या स्पर्धेची या इनिंगची सुरुवात केली। बंटी याने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 5 या धावसंख्येवरती या षटकातलं या इनिंग मधलं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सर्वेश, यावेळी शिवा मात्र डान्सिंग येण्याचा प्रयत्न आणि आता मात्र पहिलाच गडी गारद होतोय इंदापूर संघाचा प्रतिम झेल म्हणते ना प्रतिम गोलंदाजी। शिवा एकदा बॅक टू द पवेलियन, कम ऑन डीजे। निश्चितच सर्वेशाने अप्रतिम गोलंदाजी केली, पंचांच्या उजव्या एसटीने गोलंदाजी करतोय हा उंच असा गोलंदाज। निश्चितच अप्रतिम अशी शरीरयष्टी लाभलेला हा खेळाडू आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय, प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन मध्ये टाकतोय आणि शिवा एक घातक फलंदाजाला या वेळेला मात्र रिक्त असते मागे परतवला यावेळेला पंचांच्या डाव्या एसटीने गोलंदाजी। यावेळेला पुन्हा एकदा चेंडू
गुडला स्पॉटर पडला, चेंडू आणि बॅटचा संपर्क काहीच न होता चेंडू सरळ श्रेष्ठच्या हाताखाली, एक निर्धाव चेंडूची सांगता होते। निश्चितच सर्वेश मात्र पूर्ण सर्व त्याचं कौशल्य मैदानावरती पणाला लावताना पाहायला मिळतोय। मात्र 60 धावांचा डोंगर या मैदानावरती निश्चितच लगावल्यानंतर एक चेसिंग स्कोर म्हणता येईल। कोणत्या पद्धतीने डिफेंड करणार संघ गोलंदाजी करत असताना, या वेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू कवर पॉइंटला मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय सरळ वन बाउंस सी मारेशे पार। या इनिंग मधला दुसरा चौकार, अप्रतिम फटका, चेंडूवर मिळतात 4 धावा। निश्चितच धन्यवाद डीजे, या इनिंग मध्ये 2 चौकार निश्चितच लगावले जात आहेत। रनांचा डोंगर पाहिलं तर निश्चितच त्या पद्धतीची फलंदाजी या मैदानावर इंदापूर संघ, समर्थ 11 इंदापूर संघ करत असताना पाहायला मिळतोय। या इनिंगचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सर्वेश सामना करेल बंटी। बंटी याने थोडस पुल केलंय, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हाताखाली, चेंडू जातोय सीमारेषे पार, प्रयत्न मात्र सुरेख होता। निश्चितच प्रत्येकाच्या नसा नसा मध्ये क्रिकेट भरलेला आहे। याच क्रिकेटने, ज्या खेळाने आपल्याला वेळ लावले ते खेळ म्हणजे क्रिकेट, ज्या खेळाने आपली ओळख निर्माण करून दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट, आणि ज्या खेळाने असंख्य मित्र परिवार जोडले तो खेळ म्हणजे क्रिकेट। निश्चितच क्रिकेटची परिभाषाच वेगळी आहे। क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर होत्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं होतं, त्याच पद्धतीचं काहीसं आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते। एकाच षटकामध्ये 3 चौकार लगावलेत फलंदाज बंटी याने। निश्चितच ज्या पद्धतीने फलंदाज केली निकेश, त्याच पद्धतीने शुभम सौरभ याने फलंदाजी केली, त्याच ताबडतोड पायावरती पाय ठेवून फलंदाजी करावीच लागणार बंटी आणि विशाल याला। विशाला सुद्धा विशाल कामगिरी मैदानावरती करावीच लागणार, कारण की बंटी मात्र आक्रमक रूप धारण केलाय बंटी याने। त्याच पद्धतीने विशाल येतोय स्ट्राईक एंडला, विशालला मात्र अप्रतिम विशाल अशी कामगिरी मैदानावरती करावीच लागणार। दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय सौरभ, ज्याने अप्रतिम फलंदाजी केली तोच खेळाडू मैदानावरती येतोय। निश्चितच दक्ष पंच जमीन समांतर हात करून सांगतायत की निश्चितच हा पहिला चेंडू स्क्वेअर एक वाईटच्या स्वरूपात एक धाव निश्चितच मैदानावरती उपलब्ध होते समर्थ 11 इंदापूर संघाला। या वेळेला फुलटा चेंडू होता, दक्ष पंच सिद्धांत मोरे हात फैलवून सांगतायत निश्चितच हा चेंडू बिमर आहे। या वेळेला नो चेंडू म्हणजे पुढील चेंडू या स्पर्धेतला नो असणार आहे, फ्रीट असणार आहे। निश्चितच आम्हाला त्यांच्या पाठीराख्यांकडून समजतोय की एक कुणाल पांड्या आणि एक हार्दिक पांड्या दोन सख्खे भाऊ मैदानामध्ये निश्चितच उतरलेले आहेत, एक विशाल आणि एक बंटी। निश्चितच बंटी याच्या पावलावर पाऊल ठेवून विशालाला त्याच पद्धतीने कामगिरी करावीच लागणार, कारण की 60 धावाचं लक्ष मैदानामध्ये प्रस्थापित केलंय ते तलवली संघाने। 60 धावा कशा प्रकारे चेस करणार आणि 60 धावा कोणत्या पद्धतीने डिफेंड करणार तलवली संघ, यावेळेला येणारे पुढील चेंडू या मैदानावरती स्पष्ट होतील, कारण की याच खेळाडूने अप्रतिम फलंदाजी केली या मैदानावरती, सुरेख फलंदाजी केली आणि तोच खेळाडू या मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज झालाय। पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसरा बिमर, निश्चितच एक काहीशी पेनल्टी पाहायला मिळते, त्या पेनल्टीचा पुरेपूर फायदे उचलताना दिसत आहेत ते इंदापूर संघ। पुढील चेंडू फ्रीट निश्चितच असणार आहे, या वेळेला 2 सख्य भाऊ मैदानामध्ये। या वेळेला स्लोअर फुल टच होता, क्षेत्रक्ष येतोय झेल खाली, अप्रतिम झेल होतोय, मात्र चेंडू फ्रीट असल्यामुळे कोणत्याच पद्धतीची इथे विकेट मिळणार नाहीये। या वेळेला सुखरूपरित्या मैदानावरती 2 धावया लगावल्या जात आहेत, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल
18 जर्सी नंबर 18 विराट कोहली याचा जर्सी नंबर 18 मैदानावरती निश्चितच लागवला जात आहे। या वेळेला पुन्हा एकदा बंटी, या वेळेला ऑफसाइड ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र यशस्वी ठरला। एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये, एक सूर्य कमबॅक पाहायला मिळतोय सौरभ याच्या माध्यमातून। बंटी याला सुद्धा माहिती आहे की आपण कोणत्या पद्धतीची फलंदाजी केली तर आणि तरच आपला संघ या मैदानावरती विजयश्री प्राप्त करू शकेल। या वेळेला पुन्हा एकदा सौरभ टू बंटी, या वेळेला सटीक यॉर्कर पाहायला मिळतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय तद्वर निकेश दबके या मैदानावरती एक सुरक्षित रक्षक करतोय। एक सटीक यॉर्कर पाहायला मिळतोय, एक छोटा कच्चा, एक छोटा पॅकेट बडा धमाका म्हणता येईल, ज्याने फलंदाजीमध्ये आक्रमक कामगिरी केली, गोलंदाजीमध्ये सुद्धा एक चांगलं प्रेक्षणीय खेळ पाहायला मिळतोय निश्चितच सौरभ याच्या माध्यमातून। एक मिया तर छोटा मिया तो एक बडा मिया या वेळेला मैदानावरती इंदापूर संघाचं नेतृत्व करत असताना, या वेळेला आता मात्र येतोय विशाल। या वेळेला पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क होता, चेंडू थोडस थाय पायला लागतोय आणि एक बाईच्या स्वरूपात एक धाव निश्चित ज्या मैदानावर लगावली जाते। धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 20। 2020 वर्ष संपलं आणि 21 हे वर्ष चालू झालं। या वेळेला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतोय बंटी, दोन चौकाराच्या सायने खेळणारा बंटी। या वेळेला स्लोवर टाकण्याचा प्रयत्न होता, दक्ष पंच निलेश मस्कर हात पायलावून सांगतायत निश्चितच हा एक वाईट चेंडू, एक अवांतरित धाव या मैदानावरती मिळते। धावसंख्या जाऊन पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 21। निश्चितच थोडासा थांबून काहीसा निर्णय घेतोय फलंदाज बंटी। बंटीला सुद्धा माहिती आहे जोवर मी मैदानामध्ये आहे तोपर्यंत या मैदानावरती मी धावा प्रस्थापित करू शकतो। या वेळेला चेंडूने बॅटची कडा घेतली, चेंडू जातोय बॅकवेड साईडला, एक अप्रतिम चौका। धन्यवाद डीजे। धावा तब्बल या धाव फलकावरती लागल्या 25 धावा या मैदानावरती निश्चितच लागलेल्या आहेत। या षटकातलं शेवटचं चेंडू येणं शिल्लक निश्चितच सौरभला, मात्र गोलंदाजी मात्र चांगली केली, मात्र वाईड नो एक्स्ट्रा रनच्या माध्यमातून रन एक्स्ट्रा गेल्या। या वेळेला बंटीला खोलात टाकण्याचा प्रयत्न, या वेळेला निकेश दबके येतोय, चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। या वेळेला स्टंपिंग करण्याचा प्रयत्न, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात या मैदानावरती निश्चितच। प्रशांत या मैदानावरती निश्चितच सांगतात की षटक क्रमांक दुसरं या मैदानावरती समाप्त होतोय, दोन षटकाखेर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 27-27। शिवा माघारी गेल्यानंतर धावसंख्या मात्र थोडीशी चढता आलेख लगावताना दिसत आहेत। येणारे 12 चेंडू 33 धावा, 12 चेंडू 33 धावांचे लक्ष निश्चितच असणार आहे। सरासरी जर आपण पाहिला तर 16.5 सरासरी निश्चित या धावा बनवाव्या लागतील एका षटका अखेर 16.5 म्हणजे 17 धावा या षटका मागे बनवाव्याच लागतील इंदापूर संघाला। निश्चितच आता मात्र 12 चेंडू आणि 33 धावा, या वेळेला विशालला मोठी विशाल कामगिरी करावीच लागणार जर का आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करायची असेल तर। निश्चितच या वेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, सरळ चेंडू जातोय, एक सुरेख सौरभ याच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। जिथे 4 धावा होऊ शकले असत्या तिथे एकाच धावेवर समाधान मानावं लागतोय, कारण की सौरभ याने घातलेला जर्सी नंबर सुजल याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केले। जर्सी नंबर 10 सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून देते, बहुतांशा सचिन रमेश तेंडुलकरची सुद्धा हाईट एवढीच असावी, त्याच पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, जर्सी नंबर पण तोच आहे। या वेळेला बंटी येतो स्ट्राईक एंडला, बंटीला जोखीम पत्करावीच लागणार।
या वेळेला सुरेख फटका चांगला तालमेल पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार सुरेख फटका 7 धावांसाठी. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. या वेळेला 1-2 का 4 निश्चितच करावा लागतोय. बंटी याला बंटी मात्र 4-6 करणार का. या वेळेला पहिला षटकार मात्र लगावलंय गोलंदाज संकेत याला. संकेत याला सुद्धा चांगले संकेत द्यावेच लागणार या मैदानावरती. तलवली संघाच्या माध्यमातून खेळत असताना मात्र चांगले संकेत देतोय बंटी. या वेळेला सुरेख फटकेबाजी. या वेळेला स्लोअर फुलटा टाकण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न यशस्वी ठरला. या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तलवली संघाच्या माध्यमातून. एक कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले षटक खाल्ल्यानंतर मात्र चांगलं क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय बंटी याच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट करतो. स्ट्राईक देतोय विशालाला. विशाला सुद्धा या मैदानावरती. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 35 या धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान असणारे विजयासाठी समर्थ 11 इंदापूर संघाला. या वेळेला सटीक जोरकर पाहायला मिळतोय संकेत त्याच्याकडून. विशालला मात्र जखडून ठेवते या वेळेला संकेत. बंटी मात्र आपल्या भावालाच काही कान मंत्र देत असताना 2 सक्के भाऊ या मैदानावरती समर्थ 11 संघाचं नेतृत्व करत असताना. या वेळेला पूर्ण दारोमदार असणारे 2 भावांवरती समर्थ 11 संघाची. या वेळेला सुरेख फटका लेग साईडच्या दिशेने उडवलाय निकेश दबके. मात्र पूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार अप्रतिम फटका 7 धावांसाठी. धन्यवाद डीजे. सुरेख फटकेबाजी करते. चांगलं कमबॅक पाहायला मिळते समर्थ 11 इंदापूर संघाचं. 60 धावांचं टार्गेट चेस करत असताना मात्र सुरेख फटकेबाजी. या वेळेला शॉर्ट आर्म पद्धतीची गोलंदाजी मोठी अपील होते. षटक क्रमांक 3 या मैदानावरती निश्चितच समाप्त होतोय. 3 षटकाखेर समर्थ 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 41 धावा. येणारे 7 चेंडू आणि 19 धावा. स्वागतासाठी मी योगेश पोटपुट्याने विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय संतोषजी कोंगिले यांचं. या वेळेला समीकरण मात्र बदलतोय मैदानावरती. निश्चितच 2 भाऊ या मैदानावरती काय करणार. कारण की ज्या पद्धतीची फलंदाजी करायला पाहिजे होती त्या पद्धतीची फलंदाजी नीतीचं 2 भाऊ या मैदानावरती झुंज देताना पाहत आहेत. या वेळेला मात्र त्यांच्या वाट्याला असणार 6 चेंडू आणि 19 धावा. काय करणार, कोण ठोकणार आणि कोण रोखणार या मैदानावरती. कारण की मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हासिल केलेला खेळाडू या मैदानावरती स्वतःच्या खांद्यावरती धुरा घेऊन गोलंदाज येतोय. सॉरी निकेशनी मात्र थोडीशी माघार घेतलेली आहे. त्यांचा एक भरोशाचा गोलंदाज त्याला या मैदानावरती संधी देताना पाहायला मिळत आहे. निश्चितच निकेश दबके आणि चेंडू नयन तेलंग्याच्या हातात दिलेला आहे. नयनला मात्र या मैदानावरती नयन रम्य कामगिरी करावीच लागणार. कारण की ज्या विश्वासाने निकेश दबके याने नयन याच्या खांद्यावरती जी दुरा दिलेली टाकलेली आहे त्या टाकलेल्या जबाबदारीला नयन किती साजेश अशी कामगिरी करणार. नयन नावातच एक तेज आहे. नयन नावातच एक
एनर्जी आहे दोन्ही साईडनी वाचा नयन नयन आणि नयनच येतो या वेळेला नयन टाकतोय पंचांच्या डाव्या एसटीने गोलंदाजी नयनच्या वाटेला सात चेंडू 19 धावा नयनला या मैदानावरती 19 धावा डिफेंड करायचे आहेत आणि दोन सख्या भावांना हार्दिक आणि कुणाल पांड्या आपण ज्यांना म्हणू त्यांना 19 धावांचं टार्गेट या मैदानावरती पार करायचं आहे या मैदानावरती आपण मागच्या सामन्यात पाहिलं एक चेंडू आणि 8 धावा पाहिजे होत्या दोन चेंडू व्हाईट टाकल्यानंतर एक चेंडू 6 धावेंवरती आली आणि अप्रतिम धावे संघाने हा सामना त्यांच्या निडी संघाने खिशात घातला आणि एक चेंडू वरती सामना विजय ठरला निडी संघ आणि पंच दक्ष पंच निलेश मस्कर सांगतात पहिला चेंडू वाईट टाकला आणि समीकरण मात्र या मैदानावरती निश्चितच आता बदल होताना पाहायला मिळतोय 18 धावसंख्या 18 या मैदानावरती विजयासाठी असणार आहेत समर्थ 11 इंदापूर संघाला नयनला मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी या मैदानावरती करावीच लागणार कारण दोन्ही स्ट्रायकर फलंदाज येतोय यावेळेला सुरेख झेल होता चांगलं गॅदर करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र फसला आणि सुखरूपरित्या दोन धावा या मैदानावरती यशस्वीरित्या पूर्ण झाल्या दोन्ही मात्र समीकरण या मैदानावरती निश्चितच बदललं जातोय धावसंख्या पाहिजे असणार 16 चेंडू असणार 5 चेंडू आणि 16 धावा निश्चितच नयन येते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या डाव्या एसटीने स्ट्राइक एंडला बंटी मात्र ऑन फायर आहे या वेळेला सुरेख फटका चांगलं गॅदर केलंय आणि सुरेख झेल होते आणि बंटी याच्या खेळीचा अंत होते सर्वेशाने अप्रतिम झेल घेतला आणि बंटी याच्या खेळीचा अंत बंटी बॅक टू द पॅव्हिलियन निश्चितच चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली दोन भावांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर 2 ऑगस्ट 1997 रोजी रोहन महाना आणि जयसूर्या यांच्यात 576 धावांची सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप झाली होती एक विश्वविक्रमाची नोंद केली होती या खेळाडूंनी यावेळेला विशालला मात्र लॉलीपॉप चेंडू यावेळेला सुरेख पटका चेंडू जातोय सीमारेषेपार 6 धावांसाठी Come on, DJ. धन्यवाद DJ. या वेळेला समीकरण मात्र बदलतोय निकेश दबकेच्या छातीमध्ये सुद्धा धडधड होत असणार कारण की विशाल सारखा धडाडीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये पाय रोवून उभा आहे या वेळेला मात्र नयन काय करणार या वेळेला नयन टाकतोय लॉलीपॉप चेंडू या वेळेला गर्लफ्रेंडने दिलेला तोफाच म्हणता येईल विशालसाठी आणि विशालने एक उत्तुंग असा षटकार लगावला समीकरण मात्र 3 चेंडू 10 धावा 39 धावांची पार्टनरशिप नशीब दोन भावांनी केली बंटी आणि विशालाने मात्र पूर्णत्वात न्यावंच लागणार विशाला यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय सुरेख झेल चांगलं गॅदर केलं यावेळेला विशालाच्या खेळीचा अंत होतोय कमांड डीजे धन्यवाद डीजे विजयासाठी निश्चितच असणार आहेत 2 चेंडू 10 धावा 2 मोठे फटके कोणाच्या गळ्यात विजयश्री होणार निश्चितच क्रिकेट विश्वामध्ये जर आपण विश्वविक्रम पाहिला तर क्रिस गेलच्या नावावरती सर्वाधिक षटकार लगावण्याचा विश्वविक्रम T20 मध्ये आहे अर्थातच वेस्ट इंडिजचा घातक फलंदाज क्रिस गेल यावेळेला मात्र दोन मोठ्या फटक्यांची गरज समर्थ 11 इंदापूर संघाकडून कोण काढणार ही पूर्णत्वाला लढाई कोण घेणार कारण की 2 चेंडू आहेत सामना मात्र अजून कोणी जिंकला नाही सामना मात्र अजून कोण हरला नाही निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील 2 चेंडू असणार 10 धावा असणार
निश्चितच स्ट्राइक एंडला फलंदाज साहिल येतोय. साहिलला मात्र अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती करावीच लागला. गोलंदाज नयन पंचांच्या उजव्या इष्टीने गोलंदाजी. या वेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न क्षेत्र झेल काली सुरेख झेल बॅक टू बॅक दुसरी विकेट या मैदानावरती. कमांडीचे धन्यवाद डीजे. निश्चितच निकेश दबके यांनी टाकलेल्या जबाबदारीला निश्चितच नयन मात्र पूर्णत्वात घेऊन जात आहे. निश्चितच या वेळेला निश्चितच मी नयन साठी म्हणेन माना तेरे और सफलता के बीच कुछ दूरी है पर जिंदगी कुछ खेल में हार जाना भी जरूरी है. या वेळेला मात्र हारासाठी इंदापूर संघाला जावं लागतोय कारण की एक चेंडू आणि दहा धावा होणार का. निश्चितच सर सांगते चमत्कार शिव नमस्कार कोण करतच नाही या मैदानावरती चमत्कार घडणार का. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र फसला आणि या ठिकाणी तळवली संघ इथे विजयश्री प्राप्त होतोय.